महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या काही तासांवर आलेला आहे. रविवारी दुपारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळामध्ये कुणाचा समावेश होणार याची उत्सुकता आहे. तीनही पक्ष नवे चेहरे मंत्रिमंडळामध्ये दिसणार असा दावा करतायत आणि या दाव्यामुळे जुन्या जाणत्यांची धाकधूक वाढलेली आहे. पाहूयात. महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार काही तासांवर. महायुतीच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश? मंत्रिपदासाठी सागर देवगिरीवर इच्छुकांची गर्दी. महायुतीच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अवघे काही तास उरले असताना राजकीय हालचालींना वेग आलाय. मंत्रिमंडळ समावेशासाठी आमदारांकडून नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू झालंय. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर सकाळपासून अनेक नेत्यांनी गाठीभेटी घेतल्या. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफांपासून मकरंद पाटील आणि संजय बनसोडेंपर्यंत सगळ्यांनी भेटीगाठी घेतल्या. हे कमी की काय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवारांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे असतील असा राष्ट्रवादीकडून दावा करण्यात येतोय. नाही, नक्कीच या मंत्रिमंडळामध्ये तरुण चेहऱ्याला संधी, जुने जे लोक आहेत त्यांचा अनुभवाचा फायदा हे तिन्ही पक्षाकडनं दिला जाणार आहे आणि याच्यामुळं वरिष्ठ नेत्यांच्या पूर्णपणे संमतीनं हे मंत्रिमंडळ असणार आहे. त्याच्यामुळं धक्का लागेल, कुणाला रुग्णवाहिकेची गरज पडेल असं काहीही होणार नाही. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, रणधीर सावरकर, परिणय फुके, डॉक्टर संजय कुटे, पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, चित्रा वाघ, विजयकुमार देशमुख, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, जयकुमार रावल, योगेश सागर, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी काही नावं चर्चेत आहेत. त्यानुसार छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, दत्ता मामा भरणे, मकरंद पाटील, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, सना मलिक यांच्या नावाचा देखील समावेश आहे. तर शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, राजेश क्षीरसागर, दीपक केसरकर, योगेश कदम यांची नावं चर्चेत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सामान्यांचं खुद्द इच्छुकांचीही उत्सुकता ताणली गेली आहे. स्वतः प्रसाद लाड यांनी तशी कबुली दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे. आम्ही देखील ऐकतोय की उद्या होईल. मला वाटतं की निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल दिल्लीमध्ये सांगितलं की 14 तारखेला संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि राज्याचे मुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजींनी देखील त्याचं भाकीत केलं. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश असणार आहे. हे नवे चेहरे चांगलं चारित्र्य आणि धडाडीचे असतील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, Z24 मुंबई.